हेलो 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 आवाज येतोय माझा? हॅलो संकेत, आवाज येतो राजा माझा? प्रणव संकेत, यस येतोय आवाज? यस यस, करायचं मग सुरू. ओके चला, तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या येणाऱ्या वर्षामध्ये जी काही स्वप्न तुम्ही बघितलेली आहेत ती स्वप्न सत्यात उतरावी, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत आणि नक्कीच यश तुम्हाला मिळावं यासाठी तुमच्याकडनं सगळ्यांकडून मित्रांनो मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि असाच अभ्यास तुमचा चालू ठेवा. ओके चला, करूया सुरुवात आपण आता. चला, आज आपण काय करणार आहोत लक्षात घ्या. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल. सो सगळ्यात आधी आपण बिल्डिंग मटेरियलचे काही क्वेश्चन डिस्कस करू. बेसिक आपण सुरुवातीला स्टोनचे काही क्वेश्चन इथं कन्सिडर केलेले आहेत. स्टोनचे क्वेश्चन, नंतर कॉन्क्रीटचे क्वेश्चन, नंतर ब्रिक्सचे क्वेश्चन, टिम्बर, सिमेंट, असे एक एक मटेरियल जे आहेत त्यावरती आपण काही क्वेश्चन इथं डिस्कस करणार आहोत. त्या प्रश्नाशी लागून आणखी कसे प्रकारचे प्रश्न फ्रेम होऊ शकतात त्याही गोष्टी मी तुमच्यासोबत इथं डिस्कस करणार आहे. ओके चला, मग आता सुरुवात करूया मित्रांनो आपण. सगळ्यात आधी मी जो पहिला क्वेश्चन घेतलेला आहे बघा, त्याला ट्राय करा तुम्ही. यस विशाल संकेत, हॅप्पी न्यू इयर्स टू ऑल. बघा, द स्टोन हुज क्रशिंग स्ट्रेंथ इज मॅक्सिमम. चला, द स्टोन हुज क्रशिंग स्ट्रेंथ इज मॅक्सिमम. तर मित्रांनो इथं चार प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला आहेत, ग्रॅनाइट, चॉक, स्लेट आणि मार्बल. तर या प्रश्नाचं अतिशय उत्तर बरोबर जर असेल तर तो कोणता आहे? ऑप्शन नंबर ए. सो ग्रॅनाइट जो स्टोन आहे याची क्रशिंग स्ट्रेंथ जी असते ती या चौघांपेक्षा जास्त असते. तर आता सोबतच बघा, मी एक चार्ट जो आहे हा चार्ट इथे घेतलेला आहे, यावरतून पण तुम्हाला क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात. तर बेसिकली यामध्ये असणारा जो बेसॉल्ट आहे, ग्रॅनाइट, स्लेट आणि मार्बल हे तीन चार जे स्टोन आहेत ना, तर त्याच्या क्रशिंग स्ट्रेंथची व्हॅल्यू जी आहे मित्रांनो तुमच्या लक्षात असू द्या. या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्ये आहेत, म्हणजे मेगा पास्कल मध्ये आहेत. तर तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता, या तुमच्या नोट्स मध्ये ऍड करून ठेवा. या वेगवेगळ्या स्टोनच्या क्रशिंग स्ट्रेंथच्या व्हॅल्यूज आहेत आणि या चार पैकी सगळ्यात जास्त क्रशिंग स्ट्रेंथ कोणाची असते? तर ती असते ग्रॅनाइटची. ओके ग्रॅनाइटची. चल पुढचा प्रश्न बघूया. हार्डनेस ऑफ द स्टोन हा क्वेश्चन जो आहे मित्रांनो हा स्टोनचा क्वेश्चन आहे हे लक्षात घ्या. हार्डनेस ऑफ द स्टोन कॅन बी टेस्टेड बाय. बघा बोला, या प्रश्नाचं उत्तर काही विद्यार्थी म्हणताय ऍब्रेशन टेस्ट. ओके ऍब्रेशन स्ट्रेंथ. आणखी बघा, यस प्रणवचं पण उत्तर आहे ऍब्रेशन. संकेत म्हणतोय ऍब्रेशन. हार्डनेस ऑफ द स्टोन नॉट ऍग्रीगेट हे लक्षात घ्या तुम्ही. आता इथं आपण कोणाची हार्डनेस चेक करतोय? स्टोनची. तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे मोर स्केल. सो मोर स्केलचा वापर करून आपण काय करत असतो? हार्डनेस जी आहे ती आपण स्टोनची चेक करत असतो हे लक्षात घ्या. तर ह्या प्रश्नाचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 3, म्हणजेच काय? मोहर स्केल. ओके सी इज द करेक्ट वन. चला, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द बिल्डिंग स्टोन शुड बी मोर दॅन बिल्डिंग स्टोन. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा क्वेश्चन विचारलाय. द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द बिल्डिंग स्टोन शुड बी मोर दॅन. अरे वा, JEEE नंतर AC आणि CE. ऑप्शन ए. सो 2.7 इज द करेक्ट आन्सर.
आता बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला बिल्डिंग स्टोन जो आहे तो बिल्डिंग स्टोनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विचारली, पण त्यासोबतच बिल्डिंग स्टोनच्या काही प्रॉपर्टीज आहेत, ज्या महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत त्यावरही प्रश्न बनू शकतात. तर त्यासाठी बघा मी हा एक चार्ट जो आहे इथं तुमच्यासोबत आधी डिस्कस करेल. तर बघा यामधून कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न फ्रेम होऊ शकतात ते लक्षात घ्या. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी शुड बी मोर दॅन 2.7. या सगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत ना, ह्या गुड बिल्डिंग स्टोनच्या प्रॉपर्टीज आहेत. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.7 पेक्षा जास्त पाहिजे, 2.7 पेक्षा जास्त पाहिजे. त्यानंतर परसेंटेज ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन बाय वेट ऑफ दी स्टोन शुड बी लेस दॅन 5% बाय वेट. ठीक आहे, जो गुड बिल्डिंग स्टोन आहे त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्यावरनं ऑब्जेक्टिव्ह आपल्याला फ्रेम होत असतात. तर इथं स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा एक झाला, नंतर वॉटर ऍब्सॉर्प्शनचा एक झाला, नंतर क्रशिंग स्ट्रेंथ जी आहे शुड बी मोर दॅन 100 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. 100 पेक्षा जास्त क्रशिंग स्ट्रेंथ पाहिजे. देन कोइफिशियंट ऑफ हार्डनेस, हार्डनेस आपण कोणत्या स्केलने मेजर केला, मोर स्केलने. सो कोइफिशियंट ऑफ हार्डनेस शुड बी ग्रेटर दॅन 17. देन टफनेस इंडेक्स जो आहे शुड नॉट बी लेस दॅन 13. अँड द परसेंटेज ऑफ वियर इन अट्रिशन टेस्ट, या स्टोनच्या क्वालिटी चेक करण्यासाठी आपण डिफरंट टाइप्स ऑफ टेस्ट कंडक्ट करत असतो. तर त्यामध्ये टीएल आणि वियर जो आहे तो आपण अट्रिशन टेस्टने घेत असतो. द कोइफिशियंट शुड नॉट, द परसेंटेज ऑफ वियर इन द अट्रिशन टेस्ट शुड नॉट बी मोर दॅन 3. तर हे काही पॉईंट आहेत मित्रांनो, हे पण तुमच्या नोट्समध्ये ऍड करून घ्या. या बिल्डिंग स्टोनच्या, गुड बिल्डिंग स्टोनच्या प्रॉपर्टीज बद्दल हे प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा विचारलाय, कुठे आपल्याला वॉटर ऍब्सॉर्प्शन किती असणार त्याबद्दल क्वेश्चन असू शकतो. क्रशिंग स्ट्रेंथचा क्वेश्चन एक फेमस क्वेश्चन आहे. नंतर कोइफिशियंट ऑफ हार्डनेस आहे, हार्डनेस कशाने मेजर केली जाते जे आपण मागे बघितलं. असे डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन तुम्हाला इथून फ्रेम होऊ शकतात. ओके, आता बघा परसेंटेज ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन कुठे कुठे 10% दिलंय. या ठिकाणी ज्या वेळेस क्वेश्चन मध्ये असं म्हटलेलं असतं ना की गुड बिल्डिंग स्टोन, सो फॉर गुड बिल्डिंग स्टोन इट शुड नॉट बी लेस दॅन 5%. हे लक्षात घ्या, परसेंटेज ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन बाय वेट शुड नॉट बी लेस दॅन 5% गुड बिल्डिंग स्टोन सर. पण मॅक्झिमम आपण किती परसेंटेज ऑफ पर्यंत घेऊ शकतो, तर 10% पेक्षा जास्त जर का वॉटर तो ऍब्सॉर्ब करत असेल तर आपण त्याला काढून टाकतो. मॅक्झिमम 10% पेक्षा पर्यंत अलाउड आहे, पण गुड बिल्डिंग स्टोन साठी 5%. चला पुढचा क्वेश्चन बघूया. बघा बोला, ब्लॅक कॉटन सॉइल इज द प्रोडक्ट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ, ब्लॅक कॉटन सॉइल इज द प्रोडक्ट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ द, बोलो. येस, अगदी बरोबर. नाही डी नाही, ब्लॅक कॉटन सॉइल विचारले आपल्याला, ब्लॅक कॉटन सॉइल. ओके, सो जी काळी माती आहे ब्लॅक कॉटन सॉइल, ज्याची हाय स्वेलिंग हाय श्रिंकेज प्रॉपर्टी आहे, ऍक्टिव्हिटी नंबर याचा खूप जास्त असतो, याचा जो केमिकल कंपोजिशन आहे त्यामध्ये मॉन्टमोरिनोनाइट नावाचं केमिकल आपल्याला आढळतो, क्ले मिनरल, ते पण लक्षात घ्या. सो ब्लॅक कॉटन सॉइल जी आहे ती कशापासून बनत असते, बेसॉल्टपासून. आणि जे सॉइल मेकॅनिक्समध्ये तुम्ही दोन प्रकारच्या सॉइल बघतात, बघा ट्रान्सपोर्टेशनची सॉइल, नंतर एक सेडेंटरी प्रकारची सॉइल असते, रेसिड्युअल सॉइल. तर हा ब्लॅक कॉटन सॉइलचा प्रकार रेसिड्युअल सॉइलमध्ये येत असतो, ज्या ठिकाणी तो पॅरेंट रॉकपासून बनतं त्या ठिकाणीच ती त्याच जागेवरती बनलेली असते, ती ट्रान्सपोर्ट होत नाही. ब्लॅक कॉटन सॉइल हाय स्वेलिंग आणि श्रिंकेज प्रॉपर्टी आहे त्याची, ड्यू टू दी मॉन्टमोरिनोनाइट केमिकल. ओके, सो याचं करेक्ट आन्सर येणार बेसॉल्ट. सो बेसॉल्टच्या डिकम्पोजिशन पासून बनते ती ब्लॅक कॉटन सॉइल. चला पुढे, करेक्ट मॅच द कॉलम 1 ज्यामध्ये टाइप ऑफ स्टोन आहे, आणि कॉलम 2 मध्ये त्यांचं वर्क आहे, टाइप ऑफ वर्क साठी हे वापरले जातात. अशा पद्धतीचा हा मॅच द फॉलोइंग टाइप क्वेश्चन आहे. बघा कॉलम 1 ला कॉलम 2 सोबत मॅच करायचं आपल्याला. सो सगळ्यात आधी काय आहे इथं बघा, या ठिकाणी आहे मार्बल. ओके, सो मार्बलचा युज कुठे केला जात असतो, सो ऑर्नामेंटल वर्क जर असेल किंवा फ्लोरिंगच्या कामासाठी आपण मार्बलचा युज करतो, बरोबर का नाही, मार्बलचा वापर. सो म्हणजे एचं आन्सर काय असलं पाहिजे, एचं आन्सर पाहिजे ऑप्शन नंबर 3, तिकडे कॉलम नंबर 3, कॉलम 2 मध्ये 3. नंतर बघा लाईमस्टोन, आता लाईमस्टोन जो आहे मित्रांनो हा रॉ मटेरियल आहे सिमेंटचा, बरोबर का नाही, म्हणजे ए बी सी आणि डी. नंतर आता सीचं उत्तर आपण काय म्हटलं, 4. ओके, नंतर कॉम्पॅक्ट सँडस्टोनची प्रॉपर्टी असते की इट इज फायर रेझिस्टन्स. ओके, फायर रेझिस्टन्स म्हणजे डीचं उत्तर काय येणार, डीचं उत्तर येणार 2, मात्र राहिला काय, याचं आन्सर येणार 1. सो 3142, दॅट इज ऑप्शन नंबर 3, अगदी बरोबर, ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. येस येस, असाच अभ्यास करत राहा मित्रांनो, हे येणारं वर्ष आपल्यासाठी खूप महत्वाचं वर्ष ठरणार आहे, कारण या वर्षामध्ये खूप सारे अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी चालून येतील. ज्युनियर इंजिनिअरिंगच्या असतील, त्यानंतर सब इंजिनिअरच्या असतील,
असिस्टंट इंजिनियरचे असतील, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे असतील, फक्त तुम्ही प्रिपेअर राहा त्या संधीला, तुम्ही प्रिपेअर राहा, ती संधी जी आहे त्याचं सोनं करा, ठीक आहे. आणि हे करत असताना, अभ्यास करत असताना, खूप सारे विद्यार्थी फक्त अभ्यास एका अभ्यास करत असतात, तर थोडंसं मित्रांनो हेल्थला सुद्धा तुम्ही काय करा की सपोर्ट करा, थोडंसं प्राणायाम ध्यान योगा वगैरे करत चला, थोडंफार जिम पण जात जा, म्हणजे हेल्थ जर तुमची चांगली राहील तर 100% तुमचा अभ्यास जो आहे त्याची क्वालिटी आणखी वाढेल. सो आरोग्याकडे पण लक्ष द्या. येस, डिफरंट टाईप्स ऑफ, म्हणजे बघा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जागा आहेत, नगर परिषदच्या आहेत, सो बऱ्याचशा वॅकन्सीज ज्या आहेत त्या आहेत, त्या येणार आहेत, तर त्याला एक संधी म्हणून तुम्हाला घ्यायचं आहे त्याचा, आणि त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळणार जर तुम्ही अशाच पद्धतीने कन्सिस्टन्सीने अभ्यास तुमचा चालू ठेवला तर. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाला. स्ट्रॅटिफिकेशन कॅन बी सीन वाईडली इन विच ऑफ द फॉलोइंग रॉक. स्ट्रॅटिफिकेशन, ओके, स्ट्रॅटिफिकेशन जनरली म्हणजे लेयर 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 मध्ये रॉक जो आहे तो डिपॉझिट झालेला असतो. बघा स्ट्रॅटिफिकेशन, या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सो स्ट्रॅटिफिकेशन कॅन बी सीन वाईडली इन विच ऑफ द फॉलोइंग रॉक. सो संकेतचं उत्तर आहे 3, प्रणवचं 3, यस अर्णव अगदी बरोबर. सो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. सेडिमेंटरी मध्ये रॉक मध्ये आपल्याला स्ट्रॅटिफिकेशन खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतं. सेडिमेंटरी रॉक, ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन, सेडिमेंटरी रॉक. चल पुढे. हो 100% होणार. बघा जर तुम्ही एमपीएससी साठी बॅच घेतली, म्हणजे काय जेई साठी प्रिपेअर करताय, म्हणजे जेईच्या एक्झाम मध्ये खास करून टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल असा सिलेबस असतो, बरोबर का नाही. जो सिलेबस तुम्ही टेक्निकलचा एमपीएससी साठी स्टडी करताय त्याचा फायदा तुम्हाला जेईच्या टेक्निकल मध्ये 100% होणार, एवढं तर नक्की. फक्त नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे तो तुम्हाला सेपरेटली प्रिपेअर करावा लागेल, कारण एमपीएससी मेन्स मध्ये नॉन टेक्निकल नाही आहे ना, तो तुम्हाला सेपरेटली प्रिपेअर करावा लागेल, पण 100% त्याचा फायदा होतोच. बोला. हां, या प्रश्नाचं उत्तर बघा. मेटामॉर्फिक रॉक आर दी रॉक विच आर फॉर्म, तो कशा पद्धतीने तयार होतो त्याबद्दलचा क्वेश्चन आहे. वेन मोल्टन लावा कूल्स अँड टर्न टू द सॉलिड रॉक, इग्नियस रॉक असा बनत असतो. सेकंड काय, वेन द हीट अँड प्रेशर आर अप्लाइड ऑन द रॉक. सो या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे, ज्यावेळेस हीट आणि प्रेशरमुळे बघा एखाद्या रॉक वरती अप्लाय झाल्यामुळे जो बनत असतो, जसं डिसइंटिग्रेशन झाल्यामुळे, तर तो कोणता असणार, मेटामॉर्फिक. नंबर 3 जो आहे, वेन स्मॉल पीसेस ऑफ रॉक आर प्रेस टुगेदर ओवर द पिरियड ऑफ टाइम, तर या पद्धतीने सेडिमेंटरी बनत असतो, ज्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या प्रमाणात स्ट्रॅटिफिकेशन बघायला मिळतं. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ द गुड बिल्डिंग स्टोन शुड बी मोर दॅन. प्रिव्हियसली बघा आपण काय बघितलं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघितली. मी तुम्हाला सांगितलं आधीच, काही ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विचारली जाईल, क्रशिंग स्ट्रेंथ तुम्हाला विचारली जाईल, वॉटर ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी विचारली जाईल गुड बिल्डिंग स्टोनची. तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार, 100 मेगापास्कल. मेगापास्कल म्हणजेच काय, न्यूटन पर एमएम स्क्वेअर, ठीक आहे, न्यूटन पर एमएम स्क्वेअर. सो 100 मेगापास्कल जे आहे ते अतिशय बरोबर उत्तर आहे, ठीक आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाला. सो अतिशय बेसिक बेसिक आणि सोपी सोपी प्रश्न असतात, फक्त स्टॅटिकल म्हणजे पार्ट जो आहे, स्टॅटिक डाटा खूप आहे याच्यामध्ये, न्यूमेरिकल व्हॅल्यू जे आहेत ह्या डायरेक्टली तुम्हाला पाठ करायच्या, ठीक आहे. आणि जेव्हा पण तुम्ही आता बिल्डिंग मटेरियलचं लेक्चर बघणार, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मटेरियलचं लेक्चर बघणार, या प्रत्येक गोष्टीचे कारणं जी असतात ते डिस्कस केली जातात तुमच्यासोबत, की हे असंच का ते तसंच का ते, एकदा समजून घेतल्यानंतर जो काही स्टॅटिस्टिकल डाटा आहे मित्रांनो, ज्या न्युमेरिकल व्हॅल्यूज आहेत किंवा जे बेसिक फॉर्म्युलेज असतील, ते डायरेक्टली पाठ असणं गरजेचं असतं, ते तोंडी पाठ पाहिजे तुमचे, त्यासाठी प्रयत्न करा मात्र. बोला. हां, तर आता इन विच आयएस कोड आर डिटेल ऑफ द स्लम टेस्ट मेन्शन. स्लम टेस्ट म्हणजे वर्कॅबिलिटीची टेस्ट आहे, आणि त्यासाठीचा आयएस कोड कोणता आहे, सो IS 1199. सो हा आयएस कोड लक्षात घ्या. यासोबतच इतर जेवढे महत्वाचे आयएस कोड आहेत, जसे की 456, नंतर IS 800 आहे, 1343 आहे, 456 झाला, नंतर 875 आहे, हे सगळे महत्वाचे आयएस कोड आहेत ना, त्यांची लिस्ट करा आणि रोज एक एक आयएस कोड जो आहे तो पाठ करत राहा, ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर काय ना, ऑप्शन नंबर बी, इंडियन स्टँडर्ड कोड 1199, ज्यामध्ये वर्कॅबिलिटी बद्दलच्या गोष्टी मेन्शन केल्या. वर्कॅबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट कॅन बी मेजर बाय. वर्कॅबिलिटी म्हणजे किती इझिली आपण कॉन्क्रीटला कॉन्क्रीट प्रिपेअर करू शकतो, त्याला प्लेस करू शकतो, त्याला वर्क, वर्केबल मीन्स व्हॉट, किती इझिली आपण त्यासोबत वर्क करू शकतोय. वर्कॅबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट. हा आयएस कोडचं पण आता बघा, मार्केटमध्ये खूप सारे बुक्स अवेलेबल आहेत, स्पेशल आयएस कोडचे सुद्धा तुम्ही यूथ पब्लिकेशनचे बुक वापरले असतीलच 100%. त्यात ना यूथ पब्लिकेशनवाल्यांनी एक आयएस कोडसाठी पण बुक बनवलेलं आहे, की ज्यामध्ये स्टील
आरसीसी प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट या आयएस कोडचे क्लॉज आहेत स्पेशल आणि त्या क्लॉजवर आलेले जे प्रश्न आहेत ना त्याबद्दलचे पण बुक आहेत अवेलेबल. त्याची जेरॉक्स वगैरे भेटली मित्रांकडनं ती प्रिंट करून घ्यायची आणि त्या गोष्टी करायच्या आहेत, त्याची तयारी चांगली करायची. बघा वर्कॅबिलिटी ऑफ कॉन्क्रीट कॅन बी मेजर्ड बाय, आता बघा स्लम्प कोन टेस्ट जी आहे त्याचा वापर करतो आपण, त्यासोबत कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट जी आहे याचा सुद्धा आपण वापर करत असतो वर्कॅबिलिटी मेजर करण्यासाठी. नंतर केली बॉल टेस्ट जी आहे याचाही वापर करतो, यासोबतच व्ही बी कन्सिस्टोमीटर टेस्ट आहे त्याचा वापर करतो, फ्लो टेबल टेस्ट आहे, अशा जवळजवळ 4 ते 5 टेस्ट जे आहेत त्यांचा वापर करून आपण वर्कॅबिलिटी मेजर करत असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑल ऑफ दी अबो, ठीक आहे, ऑल ऑफ दी अबो. आता केली बॉल टेस्ट जी आहे मित्रांनो ह्या 5 पैकी लक्षात घ्या, केली बॉल टेस्ट जी आहे ती आपण फील्ड टेस्ट म्हणून यूज करत असतो, बाकीच्या सगळ्या लॅबोरेटरी टेस्ट आहेत. ओके, सो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ दी अबो. चला पुढचा प्रश्न बघा. द लॅबोरेटरी स्लम टेस्ट रिझल्ट ऑफ द फ्रेश कॉन्क्रीट इज बिटवीन 25 to 30 mm. द डिग्री ऑफ वर्कॅबिलिटी ऑफ सच कॉन्क्रीट इज, बघा स्लम टेस्ट परफॉर्म केली आहे आणि स्लम टेस्टचा जो रिझल्ट आलेला आहे त्यामध्ये स्लम मेजर केलेला आहे, तो एमएम मध्ये किंवा सेंटीमीटर मध्ये आपण जनरली मेजर करतो. तर त्या स्लमची व्हॅल्यू काय येते मित्रांनो, 25 to 30 मध्ये येते. तर त्यावेळेस त्या कॉन्क्रीटचं नेचर कसं आहे, मीन्स वर्कॅबिलिटी कशी त्याची, व्हेरी लो, लो, मिडियम, हाय. येस, बघा 25 to 30, लेस दॅन जर का 25 mm असेल, लेस दॅन 25 mm, तर यावेळेस त्याला म्हणायचं व्हेरी लो वर्केबल कॉन्क्रीट. नंतर 25 to 50 रेंज मध्ये असेल मित्रांनो, 25 to 50 रेंज मध्ये, सो त्याची वर्कॅबिलिटी कशी असते, लो. तर या ठिकाणी रेंज काय दिली, 25 to 30 mm, म्हणजे काय वर्कॅबिलिटी कशी याची, लो वर्कॅबिलिटी. नंतर 50 to 100 मध्ये मीडियम, 100 to 150 मध्ये त्याची वर्कॅबिलिटी कशी कन्सिडर करायची, हाय. तर या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही दिलंच, पण त्यासोबत हा टेबल जो आहे हा टेबल पण लक्षात घ्या, हा टेबल पाठ करायचा आहे तुम्हाला, कारण याच्यामध्ये आणखी वेगवेगळे प्रश्न बनवू शकतात, व्हेरी लो, लो, मीडियम यांच्या रेंजवरती क्वेश्चन बनू शकतात. या ठिकाणी प्रश्न असा होता की 25 आणि 30 mm साठी वर्केबिलिटी कशी असणार, येस. तर या टेबलवरती पण लक्ष द्या, हा टेबल महत्वाचा आहे. जाऊया पुढे, बघा लाईट वेट कॉन्क्रीट इज ऑल्सो नोन ॲज, सो कॉन्क्रीटचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामधला लाईट वेट कॉन्क्रीट, या लाईट वेट कॉन्क्रीटलाच काय म्हणतात असा हा क्वेश्चन आहे. बघा सो लाईट वेट कॉन्क्रीटला कोणत्या नावाने ओळखलं जातं, बोला. ए का बी रे, संकेतचं उत्तर आहे डी, सिव्हिलचं आन्सर आहे बी, बोला. ट्राय करा तुम्ही. आरती बी, शुभम बी, संकेत म्हणतो डी. तर मित्रांनो लक्षात घ्या, जो लाईट वेट कॉन्क्रीट आहे या लाईट वेट कॉन्क्रीटलाच म्हणतात सेल्युलर कॉन्क्रीट, हे लक्षात घ्या. लाईट वेट कॉन्क्रीटला काय म्हणतात, सेल्युलर कॉन्क्रीट. जो लीन कॉन्क्रीट प्रकार आहे तो M5, M7.5 किंवा M10 पर्यंतच्या कॉन्क्रीटला आपण लीन कॉन्क्रीट म्हणत असतो, बट लाईट वेट कॉन्क्रीट इज ऑल्सो नोन एज दी सेल्युलर कॉन्क्रीट. ओके, सो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार ऑप्शन नंबर 4. चला पुढे बघा आता. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टेस्ट, या ठिकाणी आपल्याला नॉट विचारले, म्हणजे अशी कोणती टेस्ट जी आहे ती आपण यूज करत नाही, कशासाठी, फॉर मेजरिंग वर्कॅबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट. Which of the following is not a test for the workability of concrete? बोला, मग या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. संकेत आणि प्रणवचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. विशाल पण म्हणतो ऑप्शन 3 अगदी बरोबर आहे. बघा आता मी तुम्हाला सांगितलं की स्लम कोन, फ्लो टेबलची टेस्ट आहे, केली वॉल टेस्ट आहे, नंतर व्ही बी कन्सिस्टोमीटर टेस्ट आहे. तर ह्या सगळ्या ज्या टेस्ट आहे किंवा कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट आहे या सगळ्या वर्कॅबिलिटी मेजर करण्याच्या टेस्ट आहेत, पण स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट जी आहे मित्रांनो ही वर्कॅबिलिटीसाठी आपण यूज करत नाही. मग बरं कशासाठी यूज करतो आपण स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट, सांगा बरं मला कमेंट मध्ये सांगा बरं. स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट जी आहे ही कशासाठी आपण यूज करत असतो, बोलो. स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टू चेक द प्लास्टिसिटी, बघा वॉटर कंटेंट, इनिशियल सेटिंग टाइम असेल, फायनल सेटिंग टाइम असेल किंवा कन्सिस्टन्सी ऑफ द सिमेंट असेल, तर त्यासाठी आपण स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट वापरत असतो बाय युझिंग विकार्ट ऍपरेटस. ओके, सेटिंग टाइम अगदी बरोबर. चला बघा, टेस्ट कॅरीड आउट टू डिटरमाइन द टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट, टू कॅरीड आउट व्हॉट, टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट. बोला कोणती टेस्ट वापरतो आपण टू कॅरी आउट द टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, टू डिटरमाइन द टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. ऑप्शन ए, पुढे
यस 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 अगदी बरोबर प्रदीप, सी नाही, ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए जो आहे स्प्लिट टेस्ट, स्प्लिट टेन्साइल टेस्ट आहे. बिकॉज डायरेक्ट टेन्शन आपण कॅल्क्युलेट नाही करू शकत, तर आपण स्प्लिट टेन्साइल स्ट्रेंथ जी आहे ती कॅल्क्युलेट करत असतो आपण, कुणाची, कॉन्क्रीटची. ओके, मग यामध्ये बघा एफ सी के जर का आपण त्याची कॅरेक्टरिस्टिक कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ कन्सिडर केली कॉन्क्रीटची, एफ सी के इज द कॅरेक्टरिस्टिक कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, तर आपण ह्या एफ सी के चा वापर करून मित्रांनो एफ सी आर फाइंड आउट करत असतो, जी की फ्लेक्चरल स्ट्रेंथ असते कॉन्क्रीटची. सो त्याची स्ट्रेंथ इन बेंडिंग आणि ती किती असते, 0.7 टाइम अंडर रूट ऑफ एफ सी के. आणि एक इम्पेरिकल फॉर्म्युला जो आपल्याला काय करत असतो, स्प्लिट टेन्शन स्ट्रेंथ दिल कॉन्क्रीटची, तो किती असतो, दॅट इज इक्वल टू टू थर्ड ऑफ एफ सी आर. एफ सी आर, सो हा जो एफ सी आर तुम्ही कॅल्क्युलेट केला, दॅट इज फ्लेक्चरल स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट, त्याचा टू थर्ड जर घेतला मित्रांनो, तर ते आपल्याला काय मिळते, स्प्लिट टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट. ओके, यस, सो स्प्लिट टेस्ट आपण यूज करत असतो. यस, इन जनरल 10-15% असते टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथच्या, 10-15%. येस, त्याचा करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर ए. पुढे आर एम सी स्टँड फॉर, येस, 2π/πDL, तोही फॉर्म्युला युज करू शकतो आपण. बघा आर एम सी क्वेश्चन नंबर 15, विजयाच उत्तर सी कस, सो आर एम सी काय असणार, रेडी मिक्स कॉन्क्रीट, ऑप्शन नंबर बी. ओके, रेडी मिक्स कॉन्क्रीट, अगदी बरोबर. सो हा क्वेश्चन खूप बेसिक जरी असला तरी एकदा पब्लिक सर्व्हिस कमिशनला हा विचारलेला आहे, तर त्यामुळे याला पण व्यवस्थित लक्ष द्या, कारण याच्यात पण अशा बेसिक बेसिक क्वेश्चन मध्ये पण विद्यार्थी चुका करतात आणि त्यामुळे मग रँक जी आहे तुमची खाली जाते, हे लक्षात घ्या. रेडी मिक्स कॉन्क्रीट, अगदी बरोबर ऑप्शन नंबर टू. आता काही विद्यार्थी जे ए म्हणताय त्यांनी लक्षात घ्या, ए ऑप्शन बघा काय रॅपिडली आहे, इट इज रेडी मिक्स कॉन्क्रीट. चला पुढे, विच टाइप ऑफ ऍग्रीगेट गिव्ह द मॅक्झिमम स्ट्रेंथ टू द कॉन्क्रीट. सो बेसिकली ऍग्रीगेटचा उद्देशच तो असतो, कॉन्क्रीट जर बनवायचं असेल आपल्याला तर आपण काय करणार, कोर्स ऍग्रीगेट, देन फाईन ऍग्रीगेट, त्यामध्ये सिमेंट, मग वॉटर आणि काही ऍडमिक्चर, या सगळ्यांच्या मिक्सरला आपण काय म्हणत असतो, प्लेन कॉन्क्रीट, म्हणजे सिम्पली कॉन्क्रीट. तर त्या कॉन्क्रीटमध्ये जे ऍग्रीगेट आपण यूज करतो, कोर्स ऍग्रीगेट, त्याचं मुळात कामच ते असतं, टू प्रोव्हाइड द स्ट्रेंथ टू द कॉन्क्रीट. या वेगवेगळ्या प्रकारचे जे ऍग्रीगेट आहेत, मिक्स ऍग्रीगेट, राऊंडेड ऍग्रीगेट, अँगुलर ऍग्रीगेट, फ्लॅकी ऍग्रीगेट, तर यापैकी असा कोणता ऍग्रीगेट आहे जो सगळ्यात जास्त स्ट्रेंथ आपल्याला देईल कॉन्क्रीटची, तर याचं अगदी बरोबर उत्तर आहे अँगुलर ऍग्रीगेट. ओके, फ्लॅकी असेल, इलॉंगेटेड असेल, तर ते आपल्याला खूप मिनिमम स्ट्रेंथ प्रोव्हाइड करत असतात. फ्लॅकी ऍग्रीगेट असा असतो की ज्याची थिकनेस जी आहे शुड बी लेस दॅन 0.6 टाइम द ऍव्हरेज डायमेन्शन. इलॉंगेशनमध्ये त्याचं जो काही मॅक्झिमम डायमेन्शन आहे, इट शुड बी मोर दॅन 1.8 टाइम द ऍव्हरेज डायमेन्शन. हे बी लक्षात घ्या, हळूहळू आपण पुढे जाणारच आहोत. सो या प्रश्नाचं उत्तर आहे की मॅक्झिमम स्ट्रेंथ ही कशामुळे मिळते आपल्याला, ड्यू टू द अँग्युलर ऍग्रीगेट. चला पुढे, हा आणखी एक फेमस क्वेश्चन आहे, सो खूप साऱ्या एक्झाम मध्ये मित्रांनो हा विचारला जात असतो, पण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये विचारला जात असतो, त्यामुळे हा प्रश्न मी इथे घेतलेला आहे, त्यासोबत आपण इतरही टॉपिक त्याचे कव्हर करूया. 1.8 मीन्स 1.8 ने मल्टीप्लाय करायचंय ऍव्हरेज डायमेन्शनला. जर का ऍव्हरेज डायमेन्शन त्याचं 20 असेल, तर याला 1.8 ने जर मल्टीप्लाय केलं तर हा किती बनणार आहे आपला, 36 आहे का नाही, 18 36, तर 36 किंवा 36 पेक्षा मोठा असला पाहिजे इलॉंगेशन मध्ये, लार्जर डायमेन्शन. बोला ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सो एम 15 म्हणतंय ऑप्शन बी, 1:2, 2:2, 4. सो 1:2, 2:2, 4 म्हणजे काय, एम 15. सो एम 15 अगदी बरोबर आहे मित्रांनो. याला एक दोनदा लिहिण्याची प्रॅक्टिस करा, याला अशा पद्धतीने लिहायचं, एम 5, एम 7.5, एम 10, एम 15, खास करून एम 20 पर्यंत असतो, एम 20 पर्यंत लक्षात घ्या. तर सगळ्यात आधी 1, 1, 1, 1, 1. आता एकदा 5 असल्यामुळे सुरुवात करायची 5 पासून आणि एक एक गोष्ट कमी करता यायची, 5, 4, 3, 2, आणि हा असेल 1.5, हा असेल 1.5. नंतर ह्या सेकंड नंबरचं डबल करायचं, 10, देन हा झाला 8, 4 चा 3 चा 6, 2 चा 4 आणि 1.5 चा झाला 3. सो ह्या प्रपोर्शनमध्ये मित्रांनो आपण काय करत असतो, या प्रपोर्शनमध्ये आपण हे मिक्स बनवत असतो. ठीक आहे, हे मिक्स आपण या प्रपोर्शनमध्ये, म्हणजे जर का आता आपण 1:2, 2:4 या प्रपोर्शनमध्ये वन हा जो वन पार्ट आहे हा सिमेंटचा,
टू पार्ट जो है तो फाइन एग्रीगेट चा आणि फोर पार्ट जो है तो कोर्स एग्रीगेट चा या प्रपोर्शन मध्ये जर का आपण इंग्रेडिएंट मिक्स केले तर आपल्याला जो ग्रेड ऑफ कॉन्क्रीट मिळेल तो असेल M15 आणि त्याची स्ट्रेंथ किती असणार 15 MPa 15 MPa त्यासाठी हा कंप्रेसिव स्ट्रेंथचा सुद्धा कॉलम इथे ऍड केलेला आहे ठीक आहे जर तो M5 असेल तर 5 MPa 7.5 तर 7.5 MPa म्हणजे लक्षात घ्या हा M काय डिनोट करतो मिक्स आणि त्याच्या खाली असणारी ही जो सफिक्स लागलेला नंबर काय डिनोट करतो इट गिव्स द कॅरेक्टरिस्टिक कंप्रेसिव स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट आफ्टर 28 डेज ऑफ क्युरिंग ओके 28 दिवसानंतरच्या क्युरिंग म्हणजे आपण जो टेस्ट करतो कंप्रेसिव स्ट्रेंथ तर तेव्हा मिळालेली ती स्ट्रेंथ असते कंप्रेसिव स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट यस खूप सुंदर याचं प्रॅक्टिकल जर केलं असेल तर तुम्ही ते कधी विसरणारच नाही ते प्रॅक्टिकल तुम्हाला कायम आठवेल आणि एक लक्षात घ्या आता हे प्रपोर्शन जेव्हा आपण ऍड करतो त्याचे पर्टिक्युलर बॅचिंग असते व्हॉल्यूम व्हॉल्यूम मध्ये पण आपण ऍड करू शकतो 1 व्हॉल्यूम सिमेंटचा 5 व्हॉल्यूम जो आहे तो फाईन ऍग्रीगेट 10 व्हॉल्यूम कोर्स ऍग्रीगेट किंवा इन द फॉर्म ऑफ वेट पण करू शकतो सो वेट बॅचिंग जी ती मोर ऍक्युरेट आहे दॅन व्हॉल्यूमेट्रिक बॅचिंग ओके अप टू M20 इट इज अप टू M20 M25 पुढे आपल्याला डिझाईन करावं लागतं ठीक आहे बाय युझिंग IS 10262 चला पुढे इन विच ऑफ द फॉलोइंग द कॉन्क्रीट इज ड्रॉप फ्रॉम द हाईट टू मेजर द वर्केबिलिटी ड्रॉप फ्रॉम द हाईट बोला या प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो यस अगदी बरोबर कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट सो कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट मध्ये कॉन्क्रीट जो आहे तो कॉन्क्रीट आपण एका हाईट वरून तर एका हाईट वरून आपण त्याला खाली सोडत जातो आणि फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आपण काय करत असतो आपण या ठिकाणी वर्केबिलिटी मेजर करत असतो वेबी कन्सिस्टोमीटर टेस्ट जी आहे त्यामध्ये आपण टाइमच्या फॉर्म मध्ये म्हणजे सेकंड मध्ये मेजर करत असतो फ्लो टेबल मध्ये किती परसेंटेज फ्लो त्या कॉन्क्रीटचा होतोय अशा पद्धतीने मेजर करतोय स्लम मध्ये आपण एमएम किंवा सेंटीमीटरच्या फॉर्म मध्ये आपण काय करत असतो वर्केबिलिटी मेजर करत असतो यस 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 आपण ट्राय करतोय मित्रांनो जेवढ्या गोष्टी चांगल्या देता येतील तसा प्रयत्न चालू आहे हळूहळू ओके पण सगळ्यांचा एकूण उद्देश असा आहे की तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही पाहिलेले स्वप्न तुमची पूर्ण व्हावी आणि त्यात आमचा थोडाफार हातभार लागावा ही प्रामाणिक इच्छा आहे बाकी काही नाही ओके चला जाऊयात पुढच्या प्रश्नाला आणि जर तुम्ही सेशन बघताय तुम्हाला नक्कीच त्याचा जर फायदा होत असेल तर अतिउत्तम खूप छान बघा फॉर नॉर्मल आरसीसी वर्क द स्लम ऑफ कॉन्क्रीट शुड बी इन द रेंज ऑफ द स्लम ऑफ कॉन्क्रीट शुड बी इन द रेंज ऑफ सो फॉर नॉर्मल आरसीसी वर्क मित्रांनो याची व्हॅल्यू असते 50 to 125 mm 50 to 125 बोला बघा आता यासोबत एक लक्षात घ्या या क्वेश्चनशी रिलेटेड आणखी जे क्वेश्चन फ्रेम होत असतात तो ह्या चार्ट मधून तुम्ही त्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकतात सो हा चार्ट सुद्धा अतिशय महत्वाचा आहे तर यात बघा बिल्डिंग कॉन्क्रीट जसं की शालो सेक्शन असेल म्हणजे लाईट वेट सेक्शन असतील पेमेंट्स असतील तर त्या ठिकाणी आपण डिग्री ऑफ वर्केबिलिटी व्हेरी लो असते स्लमची व्हॅल्यू आणि कॉम्पॅक्शन फॅक्टरची व्हॅल्यू अशा दोघं कॉलम आहेत हे लक्षात घ्या मास कॉन्क्रीटच्या वेळेस त्याला आपण लो वर्केबिलिटी यूज करतो 25 to 75 आणि 0.85 हा कॉम्पॅक्शन फॅक्टर असतो त्याला युनिट नसते फॅक्टर येतो रेशो असतो नंतर हेवीली रेनफोर्स मीडियम सेक्शन जर असेल तर त्यावेळेस स्लमची व्हॅल्यू आणि कॉम्पॅक्शन फॅक्टरची व्हॅल्यू ट्रेंचेस मध्ये आणि ट्रीमी कॉन्क्रीट मध्ये तर ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या सुद्धा लक्षात ठेवा याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा ठीक आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी यस चला जाऊया पुढे बघा या सब्जेक्टचे म्हणजे आता बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन हा जो सब्जेक्ट आहे पूर्ण थिओरिटिकल सब्जेक्ट आहे तुम्हाला जर माहिती तर याचे आपण 2 सेशन घेणार आहोत आज जवळजवळ 50 क्वेश्चन आपण डिस्कस करूया आणि उद्याच्या सेशनमध्ये संध्याकाळी म्हणजे रेग्युलर टाइमावरती आपली 50 क्वेश्चन त्यानंतर स्टीलचं सेशन सुरू होईल सो हे रेग्युलर आपण चालू ठेवतोय बघा वॉटर सिमेंट रेशो इन कॉन्क्रीट इज द रेशो ऑफ द वॉटर सिमेंट रेशो सो तो रेशो कोणाचा असणार वॉटर आणि सिमेंटचाच असणार फक्त फरक आहे की त्या ठिकाणी व्हॉल्यूमेट्रिक बॅचिंग तुम्ही यूज करताय का वेट बॅचिंग यूज करताय सो याचा करेक्ट आन्सर असणार वेट ऑफ वॉटर टू द वेट ऑफ सिमेंट ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन वेट टू वेट रेशो बिकॉज इट इज मोर ऍक्युरेट बॅचिंग वेट टू वेट वेट ऑफ वॉटर टू द वेट ऑफ सिमेंट सो ऑप्शन नंबर सी जो आहे मित्रांनो या प्रश्नाचा अगदी करेक्ट करू आपण डिस्कस करू या सगळ्या गोष्टी पण डिस्कस करू मी तुम्हाला शेवटी एक चार्ट देऊन टाकेल या वर्केबिलिटीचा वगैरे चला पुढे द वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट
by VB test is expressed in VB test. So VB consistometer test जी आहे, VB consistometer test, तो या test चा वापर करून आपण workability find out करत असतो, पण ती मेजर कोणत्या युनिट मध्ये केली जाते, तर आपण ते टाइम मध्ये मेजर करतो, म्हणजे त्याचं युनिट काय येणार, सेकंड येणार. आणि जर स्लम कोण टेस्ट जर तुम्ही यूज करत असाल तर स्लमचा फॉर्म मध्ये आपण मेजर करतो वर्केबिलिटी, म्हणजे एमएम किंवा सेंटीमीटर मध्ये आपण मेजर करत असतो. फ्लो टेबल जर असेल तर परसेंटेज येणार. कॉम्पॅक्शन फॅक्टर जर काय असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो तो रेशो मिळेल आपल्याला, विदाउट युनिट मिळेल फ्रॅक्शन मध्ये. ठीक आहे, चला पुढे बघा. सो द ब्रिक पीस ऑब्टेन बाय कटिंग अ ट्रायंगुलर पोर्शन ऑफ द ब्रिक सच दॅट हाफ header and half stretcher are obtained on the adjoining cut faces is known as. बोला ट्राय करा या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 22 मिट्रेट नाही बघा, व्यवस्थित रीड करा त्याला. ट्रायंगुलर पोर्शन ऑफ द ब्रिक कशा पद्धतीने, हाफ हेडर अँड हाफ स्ट्रेचर. बोलू येस, अगदी बरोबर. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, किंग क्लोजर. किंग क्लोजर बघा, या ठिकाणी मी हे तीन चार गोष्टी ज्या आहेत ते ऍडिशनली इथे ऍड करतोय. बघा, किंग क्लोजर मध्ये होतं काय, ही लेंथ आहे, ही काय मित्रांनो, ही लेंथ आहे. ओके, सो ही लेंथ आली आणि हा पोर्शन जो आहे तो विड्थचा पोर्शन. हा कोणता पोर्शन आहे, हा विड्थचा पोर्शन आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, बरोबर विड्थचा हाफ आणि लेंथचा जो हाफ पोर्शन आहे याला जोडणार नाही, म्हणजे हा एवढा पार्ट जो इकडचा पार्ट हा कट केलाय. ठीक आहे, सो लेंथचा हाफ पोर्शन आणि विड्थचा हाफ पोर्शन अशा पद्धतीने जर कट केला असेल तर आपण याला काय म्हणतो, किंग क्लोजर म्हणतो. किंग क्लोजर, क्वीन क्लोजरचं कसं आहे लक्षात घ्या, आता ही पूर्ण लेंथ आहे, ही काय लेंथ आहे. सर आपण अलॉंग द लेंथ कट करत असतो, दोन पार्ट मध्ये पूर्ण ब्रिकला आपण डायरेक्ट दोन पार्ट मध्ये कट करत असतो, बट अलॉंग दी लेंथ लॉन्जिट्युडिनल पद्धतीने आपण कट करत असतो. जर विड्थच्या पद्धतीने दोन पार्ट मध्ये जर कट केलं तर आपण त्याला बॅट म्हणतो, त्याला काय म्हणतो, बॅट. ठीक आहे, आणि बघा मिट्रेड क्लोजर जो आहे, मित्रांनो, तर यामध्ये अँगल इथं प्रोव्हाइड केलेला असतो 45 degrees to 60 degrees अँगल. यामध्ये बघा, या पार्ट पासून बरोबर आपण एज पासून अँगल घेत असतो 45 degrees to 60 degrees. तर हाफ लेंथ ऑफ स्ट्रेचर आणि हाफ लेंथ ऑफ हेडर जर का असेल तर त्या केस मध्ये याचा करेक्ट आन्सर असणार ऑप्शन नंबर सी, किंग क्लोजर. चला पुढे. इफ डॅश डॅश कॉन्स्टिट्युएंट इज इन एक्सेस इन अ ब्रिक अर्थ इट मेक्स द ब्रिक ब्रिटल. ओके, बघा हा चार्ट सुद्धा महत्वाचा आहे. पुढे मी सिमेंटचा चार्ट पण तुमच्यासोबत डिस्कस करेन. तर परसेंटेज ऑफ इन्ग्रेडियंट्स ज्यावेळेस ब्रिक फॉर्म होते तर त्यामध्ये बघा मित्रांनो, सिलिकाचं परसेंटेज जे आहे ते किती असतं, 50 to 60% सिलिकाचं परसेंटेज. नंतर अल्युमिनियमचं परसेंटेज बघा 20 to 30%. लाईमचं परसेंटेज आहे 5 to 10. आयर्न ऑक्साईडचं 5 to 7 आणि मॅग्नेशियाचं परसेंटेज आहे 1%. तर या सगळ्या गोष्टीच्या परसेंटेज लक्षात ठेवा या इन्ग्रेडियंटचे. तर त्यामध्ये सगळ्यात जास्त पर्सेंट कोणाचं, सिलिकाचं. जनरल त्याची रेंज काय असते, 50 to 60. पण हा प्रमाण जर, म्हणजे हे प्रमाण जर वाढलं, एक्सेस सिलिका जर झालं तर त्या केसमध्ये कोहेजनचा लॉस होतो आणि जी ब्रिक आहे, ब्रिक मटेरियल जे ते मोर ब्रिटल होतं. तर याचा करेक्ट आन्सर काय येणार मित्रांनो, ऑप्शन नंबर 2 म्हणजे बी, दॅट इज सिलिका. तो सिलिकाचं एक्सेस प्रमाणामुळे ब्रिक काय होते, ब्रिटल बनते, ठिसूळ बनते. यस, चला पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. द प्रोसेस ऑफ मिक्सिंग द क्ले विथ वॉटर अँड अदर इन्ग्रेडियंट टू मेक अ ब्रिक इज नोन ॲज. येस, अगदी बरोबर. सो याचं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, निडिंग. सो निडिंग प्रोसेस मध्ये आपण काय करतो, निडिंग प्रोसेस आपण काय करतो की क्ले, म्हणजे ज्या क्ले पासून आपण ब्रिक बनवणार आहोत त्या क्ले मध्ये वॉटर जे आहे ते मिक्स करून आपण त्यांना मिक्स करत असतो. वॉटर मिक्स करायचं आणि त्याची निडिंग ऑपरेशन म्हणतो आपण याला, ब्रिक्स फॉर्म करत असताना. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट. पुढे बघा, वेन अ ब्रिक इज कट इन टू 2 halves बट लॉन्जिट्युडनली, लॉन्जिट्युडनल पद्धतीने, वन पार्ट इज कॉल्ड ॲज. बघा
बघा यस, तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार, क्वीन क्लोजर, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. सो बघा किंग क्लोजर मध्ये मी आधी तुम्हाला सांगितलं की हा जो हाफ पार्ट आहे ना, हा जो हाफ पार्ट आहे, विड्थचा हाफ आणि लेंथचा हाफ पार्ट यांना आपण अशा पद्धतीने इथून कट करतो, ठीक आहे, तो किंग क्लोजर झाला. आणि अलॉंग द लेंथ जर का आपण दोन पार्ट मध्ये ब्रिकला कट करत असणार तर त्याला काय म्हणायचं मित्रांनो, क्वीन क्लोजर. ओके, क्वीन क्लोजर. यस, नेक्स्ट. डॅश डॅश इज कन्सिडर ऍज द स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड इन द ब्रिक वर्क. बघा स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड, सो कोणता असणार, यस तृप्ती, विशाल, प्रणव, अगदी बरोबर, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन, इंग्लिश बॉन्ड. आणि इंग्लिश बॉन्ड मध्ये होतं काय रे मित्रांनो, बघा ही जी इमेज आहे मी त्यासाठी तिथं ऍड केलेली आहे की तुम्हाला म्हणजे थोडस एक याचा ओव्हरव्ह्यू असावा, कळावा तुम्हाला. तर बघा आता इंग्लिश बॉन्ड मध्ये होतं काय की ह्या ज्या सगळ्या ज्या लेअर आहेत ना लेअर, तर या एका कम्प्लीट लेअरमध्ये, पूर्ण लेअरमध्ये स्ट्रेचर पद्धतीने ब्रिक्स ठेवलेली असते. स्ट्रेचर म्हणजे काय की जसा लेंथ पार्ट आपण बघू शकतो, तर या बघा एका कम्प्लीट लेअरमध्ये सगळ्या स्ट्रेचर 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 म्हणजे लेंथ लेंथचा पार्ट दिसेल. त्याच्या जस्ट वरच्या याच्यामध्ये आपल्याला हेडरचा पार्ट म्हणजे फक्त ब्रिकची विड्थ आपण बघू शकतो, तर इथं आपण विड्थ बघू शकतो. अगेन स्ट्रेचर, अगेन हेडर, स्ट्रेचर हेडर, अल्टरनेट पद्धतीने हा पूर्ण स्ट्रेचर आहे. म्हणजे प्रत्येक लेअर जी ती फक्त स्ट्रेचरची आहे, आणखी प्रत्येक लेअर जर हेडरची असेल तर तो हेडर बॉन्ड असतो. आता फ्लेमिश बॉन्ड मध्ये काय होतं की एकाच लेअर मध्ये, एकाच लेअर मध्ये मित्रांनो, फ्लेमिश बॉन्डला डच बॉन्ड म्हणतात, एकाच लेअर मध्ये तुम्हाला स्ट्रेचर पण बघायला मिळेल, हेडर स्ट्रेचर हेडर स्ट्रेचर हेडर. सो अल्टरनेट स्ट्रेचर आणि हेडर बट इन वन लेअर, या ठिकाणी वन लेअर मध्ये नाही, अल्टरनेट लेअर मध्ये. आणि हा बॉन्ड जो असतो हा सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड असतो, कोणता, इंग्लिश बॉन्ड. तर या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर कोणतं आहे, ऑप्शन नंबर टू. बघा ट्राय करा, झामा ब्रिक्स आर, सो प्रणव, तेजल आणि तृप्ती यांचं अगदी बरोबर उत्तर आहे. सो इट इज व्हॉट, ओव्हर बर्न. सो एक्स्ट्रा बर्न झालेल्या ब्रिक्स असतात त्या, ज्या की इरेग्युलर शेप मध्ये असतात, झामा ब्रिक्स. ओके, यांना काय म्हणतो आपण, झामा ब्रिक्स. सो ऑप्शन नंबर टू इज द करेक्ट वन. नेक्स्ट, ए फर्स्ट क्लास ब्रिक वेन इमर्ज इन अ कोल्ड वॉटर फॉर 24 हवर्स शुड नॉट ऍब्सॉर्ब वॉटर मोर दॅन. यस प्लीज कलर बोला. यस कोमल, नरसिंग, अरविंद, अगदी बरोबर. सो 20%. सो या ठिकाणी वर्ड आहे मित्रांनो फर्स्ट क्लास ब्रिक. सो फर्स्ट क्लास ब्रिकचं वॉटर ऍब्सॉर्प्शन 20% पेक्षा जास्त नसावं, शुड नॉट ऍब्सॉर्ब वॉटर मोर दॅन दी 20%. त्यासोबतच आणखी हा बघा हा जो चार्ट आहे हा पण तुम्हाला कामात येईल. सो फर्स्ट क्लास ब्रिकसाठी किती, 20%. सेकंड क्लास ब्रिक जर आहे तर 22% पर्यंत. थर्ड क्लास ब्रिक 25%, आणि 5% फॉर एव्हरी ड्युटी मशीन मेड ब्रिक. ज्या मशीन मेड ब्रिक असतात त्यांच्यासाठी 5%. तर मुळात ह्या तीन ज्या आहेत ना सुरुवातीचे हे खूप महत्वाचे आहेत, 20% फॉर फर्स्ट क्लास, 22 फॉर सेकंड क्लास अँड 25 फॉर थर्ड क्लास. तर ह्या व्हॅल्यू ज्या आहेत मित्रांनो ह्या लक्षात असू द्या तुम्ही. हा ठीक आहे, पुढे बघा. ट्राय करायला a type of bond in a brick masonry consisting of alternate course of headers and stretcher. alternate course म्हटलंय, ठीक आहे, एका लाईन मध्ये नाही येते, alternate course. सो alternate course जर का असेल header and stretcher चा तर आपण याला काय म्हणतो, इंग्लिश बॉन्ड. इंग्लिश बॉन्ड alternate course of, एकाच लेअर मध्ये जर असेल ना, एकाच कोर्स मध्ये header and stretcher जर असेल तर तो फ्लेमिश झाला. पण या ठिकाणी काय म्हटलं त्याने, अल्टरनेट कोर्स ऑफ हेडर अँड स्ट्रेचर, आता स्ट्रेचर हेडर स्ट्रेचर हेडर, तर तो बॉन्ड कोणता आहे, इंग्लिश बॉन्ड, जो की सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड आहे. फ्लेमिश बॉन्ड मध्ये काय होतं की एका पर्टिक्युलर कोर्स मध्ये अल्टरनेट पद्धतीने स्ट्रेचर हेडर स्ट्रेचर हेडर स्ट्रेचर असं प्लेस केलेलं असतं.
स्ट्रेचर तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्ही फेस ऑफ वॉल बघणार तर फक्त तुम्हाला काय दिसेल, ब्रिक्सची लेंथ आपण बघू शकतो आणि हेडर मध्ये फक्त आपण ब्रिक्सची विड्थ बघू शकतो. सो याचं अगदी बरोबर उत्तर काय असणार, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट, इंग्लिश बॉन्ड. चला पुढे. द मिनिमम कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ फर्स्ट क्लास ब्रिक शुड बी, मिनिमम कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, बोलो फर्स्ट क्लास ब्रिक. बोला यस नरसिंग, विशाल, किरण, कोमल. सो अगदी बरोबर, फर्स्ट क्लास ब्रिक जर असेल मित्रांनो तर त्याची मिनिमम कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ किती पाहिजे, 10. ऍक्च्युअली तो 10.5 असतो बट मिनिमम शुड बी व्हॉट 10.5, पण याचा जवळपास कोणता आहे तर 10. तर म्हणून बघा हा चार्ट जो आहे ना, हा चार्ट पण तुमच्यासाठी कामाचा असणार. बघा कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, ओके फर्स्ट क्लास ब्रिक जर असेल, फर्स्ट क्लास ब्रिक तर 10.5 न्यूटन पर एमएम स्क्वेअर मिनिमम कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, न्यूटन पर एमएम स्क्वेअर म्हणजे मेगा पास्कल. सेकंड क्लास साठी 7, देन थर्ड क्लास जर असेल तर 3.5. हे महत्वाचे तीन जे आहेत लक्षात ठेवा, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास. तर यातला हा हा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवा. ओके सो या प्रश्नाचं उत्तर काय ना, ऑप्शन नंबर सी, दॅट इज 10. नेक्स्ट, बघा द नंबर ऑफ स्टँडर्ड ब्रिक्स रिक्वायर्ड फॉर 1 क्यूबिक मीटर ब्रिक मेसनरी वर्क. अगदी बरोबर, तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार, ऑप्शन नंबर 2, 500. 500 विटा लागतं आपल्याला 1 क्यूबिक मीटरचं बांधकाम करायचं आपल्याला असेल तर, ब्रिक मेसनरीचं, तर आपल्याला किती ब्रिक्स लागतील, 500. ओके आता हेच हा जो बेसिक आपण इथे बिल्डिंग मटेरियल मध्ये डिस्कस करतोय, यातला काही पार्ट बघा तुम्हाला इस्टिमेटिंग, जेव्हा तुम्ही इस्टिमेटिंग सब्जेक्टचे एमसीक्यू सॉल्व्ह करणार किंवा शिकणार तेव्हा सुद्धा हे तुम्हाला एज इट इज कामात येतील त्या ठिकाणी सुद्धा. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाला. द स्टँडर्ड साईज ऑफ द मेसनरी ब्रिक्स, स्टँडर्ड साईज विचारलाय. बघा या प्रश्नाचं उत्तर द्या, द स्टँडर्ड साईज ऑफ द मेसनरी ब्रिक इज, सो अगदी बरोबर ऑप्शन बी. पण आता इथं डायमेन्शन जे आहेत ते एमएमच्या फॉर्म मध्ये 190 mm, 90 mm, then 90 mm, ते सेंटीमीटरच्या फॉर्म मध्ये पण असू शकतात, 19, 9, 9. बट या ठिकाणी मित्रांनो हे स्टँडर्ड डायमेन्शन आहे. विथ मोर्टार जर का विचारलं, विथ मोर्टार तर प्रत्येकामध्ये काय करायचं, तुम्हाला 1 सेंटीमीटर ऍड करायचं म्हणजे 10 mm, तो बनेल 200 mm, 100 mm, 100 mm विथ मोर्टार. विथ मोर्टार ही साईज असेल, विदाउट मोर्टार म्हणजे स्टँडर्ड साईज ऑफ ब्रिक काय आहे, 190 mm, 90 mm, and 90 mm. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. चला पुढे. यस ती असेल नॉमिनल साईज. द ब्रिक लेड विथ इट्स लेंथ परपेंडिक्युलर टू द फेस ऑफ द वॉल, फेस ऑफ द वॉल. हे बघा ही झाली वॉलची फेस आणि लेंथ कशी आहे, परपेंडिक्युलर. म्हणजे लेंथ जर का परपेंडिक्युलर असेल तर आपण ब्रिकचं काय बघू शकतो, फक्त विड्थ बघू शकतो, फक्त काय बघू शकतो, विड्थ. कारण लेंथ जी आहे ती परपेंडिक्युलर आहे, सो फक्त विड्थचा पोर्शन आपण बघू शकतो आणि त्याला तुम्ही काय म्हणणार, अगदी बरोबर, म्हणजे त्या केसमध्ये आपण त्याला म्हणणार हेडर. सो ही हा फेस आहे, हा फेस आणि ह्या फेसला लेंथ परपेंडिक्युलर आहे म्हणजे काय, लेंथ इज परपेंडिक्युलर. सो फक्त आपण कोणता पार्ट बघू शकतो, विड्थचा पार्ट आपण बघू शकतो, म्हणून याला काय म्हणणार आपण, हेडर बॉन्ड असेल, हेडर बॉन्ड, हेडर बॉन्ड. धनंजय ऑप्शन नंबर ए मित्र, हेडर बॉन्ड. स्ट्रेचर बॉन्ड मध्ये आपण जेव्हा फेस बघणार ना फेस, तर त्यावेळेस आपल्याला मित्रांनो या ठिकाणी डायरेक्टली लेंथ बघायला मिळेल, ब्रिक्सची लेंथ आपण बघणार स्ट्रेचर मध्ये. ओके लेंथ बघणार, पण हेडरच्या केसमध्ये आपल्याला काय बघायला मिळेल, विड्थ बघायला मिळेल. लेंथ का बरं बघू शकत नाही आपण, बिकॉज लेंथ इज व्हॉट, परपेंडिक्युलर टू द फेस ऑफ वॉल. सो या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर काय असणार, ऑप्शन नंबर ए हेडर. चला पुढे बघा, याला प्रयत्न करा. इकडे आहे स्ट्रेचर बॉन्ड, हेडर बॉन्ड, इंग्लिश बॉन्ड आणि डबल फ्लेमिश बॉन्ड. तर आपण यांच्या जोड्या लावूया तिथं. आता इथं ऑप्शन्स दिलेले नाहीत मी, ए देन बी सी आणि डी. आता स्ट्रेचर बॉन्ड, द बॉन्ड कंटेन अल्टरनेट कोर्स ऑफ स्ट्रेचर अँड हेडर. अल्टरनेट कोर्स ऑफ स्ट्रेचर अँड हेडर जर असेल तर याला आपण काय म्हणतो, इंग्लिश. द बॉन्ड कंटेन अल्टरनेट स्ट्रेचर अँड हेडर इन ईच कोर्स, इन ईच कोर्स, तर हा झाला फ्लेमिश बॉन्ड. ओके अँड द बॉन्ड कंटेनिंग ऑल स्ट्रेचर, ऑल स्ट्रेचर म्हणजे हेडर, स्ट्रेचर बॉन्ड झाला आणि ऑल हेडर असेल तर हेडर बॉन्ड झाला. माझ्या जोड्या कशा लागतील, ए ला 3, बी ला 4,
आणि इंग्लिश साठी 1 आणि राहिला कुठला 2. ओके, ए 3 बी 4 सी 1 आणि डी 2 अगदी बरोबर सर, अगदी बरोबर. ठीक आहे, या अशा पद्धतीने. चला पुढे. क्विन क्लोजर एमपीएससी मध्ये प्रिव्हियसली हा प्रश्न विचारला होता 2 मार्कांसाठी. बघा त्याची इमेज पण मी इथं सोबत घेतली की क्विन क्लोजर कोणाला म्हणायचं. सो क्विन क्लोजर मध्ये काय करतो आपण की लॉन्जिट्युडिनली ब्रिकचा आपण हा पोर्शन कन्सिडर करतो लेंथ वाईज. यस, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. आणि बघा इथं बघू शकता तुम्ही हा ब्रिक पण कशा पद्धतीने लेंथ वाईज कट करायचा, लेंथ वाईज कट करायचं 2 पार्ट मध्ये. ओके, लॉन्जिट्युडिनली अगदी बरोबर उत्तर याचं काय असणार, ऑप्शन नंबर 2. चला इफ्लोरेसन्स इन द ब्रिक इज कॉज ड्यू टू. ओके, हे कशामुळे होतं सांगा ब्रिक मध्ये. प्रणव सलगर, यस अगदी बरोबर. सो इट इज पॉसिबल ड्यू टू दी अल्कलीज. हे कशामुळे होतं, ड्यू टू द अल्कलीज. यस अल्कलीज. चला नेक्स्ट. बघा विच कंपोनंट हॅज हायेस्ट परसेंटेज इन गुड ब्रिक अर्थ. हायेस्ट परसेंटेज असा हा क्वेश्चन आहे. मग बघा मागे सुद्धा मी तुम्हाला हा चार्ट दाखवला. सो हायेस्ट परसेंटेज कोणाचं असतं, सिलिका. सो हायेस्ट परसेंटेज कोणाचं आहे मित्रांनो, सिलिकाचं. तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर सी. आणि या सिलिकाचं प्रमाण जर का आणखी जास्त झालं, एक्सेस सिलिकाचं झालं, तर मी काय म्हटलं तुम्हाला कोहेजन ब्रिक मधलं लॉस होतं आणि ब्रिक जी आहे ती ब्रिटल बनते. ओके, सो याचं या प्रश्नाचं उत्तर येणार ऑप्शन नंबर सी, सिलिका. ठीक आहे, हा चार्ट पण मी इथं दिलेला आहे. सो हायेस्ट परसेंटेज कोणाचं आहे, सिलिकाचं, 50-60%. पुढचा प्रश्न. बघा याला ट्राय करा. आता इथं काय म्हटलंय, विच वन ऑफ द करेक्ट सिक्वेन्स ऑफ व्हेरियस ऑपरेशन ऑफ प्रिपरेशन ऑफ द ब्रिक. तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात आधी आपण करतो अनसोलिंग. सो अनसोलिंग म्हणजे काय, की जे ब्रिक मटेरियल ब्रिक बनवण्यासाठी जे अर्थ मटेरियल तुम्ही यूज करताय, तर त्या अर्थ मटेरियलचा मध्ये जे काही सुरुवातीचा पोर्शन असतो, वरचा टॉप लेअर जी असते, ती टॉप लेअर आपण काढून टाकतो. जवळजवळ 20 सेंटीमीटर पर्यंतचं पोर्शन जो आहे, टॉपची सॉइल जी ती आपण काढून फेकतो, त्याला काय म्हणतात, अनसॉइलिंग म्हणतात. त्याला काय म्हणतात, अनसॉइलिंग. म्हणजे सगळ्यात आधी आपण ऑपरेशन नंबर 4 करणार. ओके, ऑपरेशन नंबर 4 करणार. त्यानंतर मग आपण डिगिंग करणार. काय करणार, डिगिंग. म्हणजे आपण त्याला खोदायला सुरुवात करणार, डिगिंग. म्हणजे त्यानंतर काय येणार, 2. ओके, डिगिंग झाल्यानंतर मित्रांनो मग ते जे मटेरियल आहे त्याचं आपण डायरेक्ट ऍटमॉस्फिअरमध्ये त्याला आपण ओपन पद्धतीने ठेवणार, ओपन टू द ऍटमॉस्फिअर. म्हणजेच काय, वेदरिंग. सो नंतर येणार 3. ओके, आणि आता राहिलं ब्लेंडिंग आणि टेम्परिंग. सो ब्लेंडिंग मध्ये जर का तुम्हाला एक्सेसिव्ह मटेरियल, एखादे इन्ग्रेडियंट त्यात ऍड करायचं असेल, तर आपण ऍड करू शकतो. ते आपण या प्रोसेसमध्ये ऍड करतो, म्हणजे ऑप्शन नंबर 1. आणि टेम्परिंग म्हणजे काय, निडिंग. सगळ्यात लास्ट प्रोसेस जी ती टेम्परिंग किंवा निडिंग, की ज्यामध्ये वॉटर ऍड करून आपण त्याला काय करतो, मिक्स करत असतो. तर हा जो सिक्वेन्स असेल, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. ऑप्शन बी चा सिक्वेन्स अगदी बरोबर आहे, अनसोलिंग, डिगिंग, वेदरिंग, ब्लेंडिंग आणि टेम्परिंग. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. यस, ओके. चला पुढच्या प्रश्नाला जाऊया. हा आता हा प्रश्न जो आहे, काळजीपूर्वक याला रीड करायचं आणि याचं उत्तर देताना थोडस प्रश्न व्यवस्थित रीड करून घ्यायचा. सीझनिंग ऑफ टिम्बर मीन्स, टिम्बरचे काही क्वेश्चन मी इथे घेतलेले आहेत. बघा सीझनिंग ऑफ टिम्बर. सो विशालचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, संकेत ए, कोमल ए, सलगर ए, प्रणव ए. मित्रांनो या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. प्रश्न काय तो व्यवस्थित व्यवस्थित वाचा. सीझनिंग ऑफ टिम्बर म्हणजे काय, तर त्यामध्ये काय करतो आपण. सीझनिंग ऑफ टिम्बर म्हणजे काय, की रिमूव्हिंग ऑफ दी मॉइश्चर कंटेंट. टिम्बर मध्ये असणारं जे मॉइश्चर कंटेंट आहे त्याला बाहेर काढणं, त्याला सीझनिंग म्हणतात. ओके, ही डेफिनेशन विचारली, पण त्याच्यामुळे काय होईल, तर त्याच्यामुळे रिड्युसिंग द वेट ऑफ टिम्बर, टिम्बरचे वेट रिड्यूस होणार आहे. हे तसा इफेक्ट झाला, पण त्याचा अर्थ काय होतो, सीझनिंग म्हणजे काय, की मॉइश्चर कंटेंट रिमूव्ह करणं, त्याला म्हणतात सीझनिंग. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येणार मित्रांनो ऑप्शन नंबर 1. ओके, जरी आता मॉइश्चर कंटेंट आपण बाहेर काढतोय, म्हणजे रिमूव्ह करतोय, तर वेट त्याचा कमी होणार, हे अगदी बरोबर आहे, पण तो त्याचा इफेक्ट झाला. इथं त्याने फक्त मिनिंग विचारला आपल्याला. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट वन. यस, खूप छान अभ्यास झालेला आहे विद्यार्थ्यांचा. असाच याच पद्धतीने तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन करून ठेवा मित्रांनो, तुमचे सगळे स्वप्न जे आहेत ते पूर्ण होतील.
सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बघा, तुम्ही एकदा स्वप्न बघितलीत ना तर ती पूर्ण फक्त आपणच करू शकतो, त्यासाठी प्रयत्न आपणच करू शकतो, आपले स्वप्न आपल्यालाच पूर्ण करावे लागतील आणि त्यासाठी तुम्ही स्वतःवरती विश्वास असणे गरजेचं आहे. एकदा तुमचा स्वतःवर विश्वास असताना सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात, वेळ लागतो, वेळ जातोच, ठीक आहे, प्रयत्न करत राहायचा. आता या ठिकाणी काय म्हटलं की आर्टिफिशियल मेथड ऑफ सीझनिंग टिम्बर इज, कुठली मेथड ही आर्टिफिशियल मेथड आहे, तर या चारच्या चार मेथड म्हणजे तीन मेथड ज्या दिल्या तिथं, बॉइलिंग मेथड ज्यामध्ये आपण वॉटर बॉईल करतो आणि त्या टिम्बर सोडतो, केमिकल मेथड, वॉटर सीझनिंग मेथड, या सगळ्या मेथड ज्या आहेत मित्रांनो ह्या कशा आहेत, आर्टिफिशियल मेथड आहे, ठीक आहे, ह्या कशा मेथड आहेत, आर्टिफिशियल. सो अगदी उत्तर बरोबर आहे तुमचं ऑप्शन नंबर टू. पुढे बघा, टिम्बर कॅन बी मेड रिझनेबली बाय रिझनेबली फायर रेझिस्टन्स बाय, बोला येस, क्लीन इलेक्ट्रिकल सिस्टम त्या सुद्धा आर्टिफिशियलच आहे. या प्रश्नाचं उत्तर बघा, स्ट्रगलर ए, विशाल बी, आशिष ए, ए बी ए बी, या पद्धतीने उत्तर यायला लागली आता. सो या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, सोकिंग इट इन टू द अमोनियम सल्फेट. ओके, अमोनियम सल्फेट ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. पुढे, व्हॉट इज द नेम ऑफ द वुडन प्लँक ऑर स्लॅब ऑफ कॉन्क्रीट, स्लॅब ऑफ द कॉन्क्रीट असेल किंवा वुडनचा प्लँक असेल किंवा एखादा स्टोन असेल, विच इज युजली प्रोव्हाइडेड ऍट द बॉटम ऑफ द एंट्रन्स डोअर ऑर द बॉटम ऍट द बॉटम ऑफ द एंट्रन्स डोअर, बोला. बॉटम जो असेल, डोअरचा जो बॉटम असेल त्याला आपण काय म्हणणार, तर आपण सील म्हणणार, आणि त्याला प्रोटेक्टिव्ह स्लॅब जो असेल किंवा स्टोन असेल किंवा वुडन प्लँक असेल त्याला आपण काय म्हणतो, अगदी बरोबर, थ्री शोल्ड, थ्री शोल्ड. ओके, आणि हा जो जॅम्ब आहे मित्रांनो, हा जो साईडला जे असतात डोअरचा जो साईड पोर्शन आहे त्याला आपण जॅम म्हणतो. ओके, रिव्हील जो आहे तो आउटर साईड जो असेल डोअरचा तो, आणि कॉर्निस जो आहे हा कॉर्निस कॉबेल वगैरे हा प्रकार तुम्ही बघा, हा डोअरमध्ये ना, हा प्रोटेक्टिव्ह प्रोटेक्शन प्रोजेक्टिंग स्टोन जो असतो त्याला आपण काय म्हणतो, कॉर्निस म्हणत असतो. सो याचं काय येणार, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन, थ्री शोल्ड. येस, पुढे, विच डिफेक्ट, आता हे डिफरंट टाइप्स ऑफ डिफेक्ट आहेत टिम्बरचे, हे सगळे जे हा जो सगळा पार्ट आहे बेसिक पार्ट हा पूर्ण तुमच्या थिअरीमध्ये कव्हर केलेला असतो किंवा केला जाईल. ऑलरेडी आपल्या ह्या सगळ्या सब्जेक्टच्या मित्रांनो, बिल्डिंग मटेरियल असेल, स्वाम असेल, एसेटॉस असेल, आरसीसी स्टील असेल, यांचे सगळे कोर्सेस म्हणजे टेक्निकलचे आपले पूर्ण कोर्सेस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत. आणि लवकरच आपण आता 7 जानेवारीपासून आपण डायरेक्टली लाईव्ह बॅच सुद्धा स्टार्ट करतोय, त्याच्या शेवटी मी तुम्हाला अनाउन्समेंट पण करेल, तर तुम्ही लाईव्ह बॅच सुद्धा जॉईन करू शकता. हे सगळे सब्जेक्ट आपण ह्या एक्झामच्या दृष्टिकोनानेच आपण त्याच्या टीचिंग करत असतो याची. येस, सो या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, अर्ली स्टेजची साईन जी दाखवते तो कोणता डिके दाखवतो, त्याची स्टार शेक, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन, स्टार. पुढे, द एज ऑफ द ट्री कॅन बी अंडरस्टूड बाय, द एज ऑफ द ट्री कॅन बी अंडरस्टूड बाय, बोलो. Measuring the diameter, the thickness of the bark, the length of the modular rays and counting the number of rings. Agdi barobar, counting the number of annular ring. Yes, option number D is the correct one. Chala, jaave pude. Dry rot ani wet rot, he kaay ahet, bola. He structure ahet, characteristic ahet, disease ahet, ka defect ahet. Dry rot and wet rot. यस, अगदी बरोबर. सो ड्राय रॉट, वेट रॉट हे काय मित्रांनो, डिफेक्ट्स इन दी टिम्बर, ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन, हे डिफेक्ट्स आहेत, ठीक आहे. चला पुढे, ही इमेज आहे, यात नंबर खूप सारे प्रश्न तुम्हाला फॉर्म होत असतात. इन ट्री द कॅम्बियम लेअर इज सिच्युएटेड इन बिटवीन, कॅम्बियम लेअर बघा, ही आहे कॅम्बियम लेअर, तर ती कशामध्ये आहे, हा आहे आपला सॅपवूड, दिस इज व्हॉट सॅपवूड, आणि त्याच्या आधी काय मित्रांनो, इथं इनर बार्क. येस, सो या प्रश्नाचं करेक्ट सॅप आणि इनर बार्क, ऑप्शन नंबर टू इज द करेक्ट वन. सो हा इनर बार्क,
आणि सॅपवूड यांच्यामध्ये ही जी रिंग आहे ती कोणत्या प्रकारचं वूड आहे बघा, हा ही जी रिंग आहे ती कॅम्बियम, कॅम्बियम लेअर. ओके, कॅम्बियम लेअर इनर अँड सॅप. नेक्स्ट बघायला ट्राय करा. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. कन्सिस्टन्सी टेस्ट इफ यूज टू डिटरमाइन द परसेंटेज ऑफ वॉटर रिक्वायर्ड फॉर प्रिपेरिंग सिमेंट पेस्ट. बरोबर. आणि सेकंड काय आहे, विकार्ड अपरेटस इज यूज फॉर डिटरमाइन द कन्सिस्टन्सी ऑफ सिमेंट. इथं काय असेल, कन्सिस्टन्सी ऑफ सिमेंट. ठीक आहे. सो हे जे दोघांचे दोघं आहेत ते काय आहेत, ए अँड बी आर ट्रू, बोथ आर ट्रू. करण नाही सिमेंट. ओके, सिमेंट ते थोडं टायपिंग मध्ये मिस्टेक झाली. पुढे, व्हॉट इज द ऍव्हरेज थिकनेस ऑफ द फर्स्ट कोट. व्हॉट इज द ऍव्हरेज थिकनेस ऑफ द फर्स्ट कोट ऑफ सिमेंट मोर्टार प्लास्टर ऑन अ ब्रिक. बोला, फर्स्ट कोट विचारणार आहे हे लक्षात. अगदी बरोबर. सो 12 mm, जनरली 12 mm पासून 15 mm पर्यंत असते 12 mm फॉर फर्स्ट कोट. आणि जो सेकंड कोट आपण प्रोव्हाइड करणार त्याची थिकनेस किती असते, 8 mm. ठीक आहे, त्याची असते 8. सो फर्स्ट कोटची थिकनेस किती असते, 12 mm. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. 48. पुढे 49. द ऍपरेटस यूज फॉर मेजरिंग द साऊंडनेस ऑफ द सिमेंट. बोला, कोणत्या ऍपरेटसचा वापर करतो आपण टू मेजर द साऊंडनेस. यस यस, अगदी बरोबर, रे चॅटलियर्स. ओके, आणि विकट ऍपरेटस आपण कुठे यूज करणार, कन्सिस्टन्सी, इनिशियल सेटिंग टाइम, फायनल सेटिंग टाइम. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन, री चॅटलियर. आणि चला आता शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या. द टोटल परसेंटेज ऑफ द डाय कॅल्शियम सिलिकेट अँड ट्राय कॅल्शियम सिलिकेट इन ऑल टाइप ऑफ पोर्टलँड सिमेंट. डाय कॅल्शियम सिलिकेट आणि ट्राय कॅल्शियम सिलिकेट यांचा टोटल परसेंटेज आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, टोटल परसेंटेज या ठिकाणी मित्रांनो चार्ट पण देतोय बघा मी. ठीक आहे, सो ट्राय कॅल्शियम सिलिकेटचं प्रमाण असतं 30-50%, डाय कॅल्शियमचं असतं 20-45%, देन ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट 8-10%, ट्राय कॅल्शियम अल्युमिनियम फेराइट जो आहे तो 6-10%. यांची वेगवेगळे नावं पण लक्षात घ्या. ट्राय कॅल्शियम सिलिकेटला अलाइट, बिलाइट, सिलाइट आणि फिलाइट असं म्हणतात. ठीक आहे, तर या दोघांची जी काही आपण ऍव्हरेज घेतो ना ती नियर अबाउट असते 70%, हे लक्षात घ्या. ती किती येते, नियर अबाउट 70% आपण कन्सिडर करत असतो. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर आहे, ऑप्शन नंबर सी 70%. ठीक आहे, 70%. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे काही स्टोनचे प्रश्न होते, काही क्वेश्चन बघा इथं तुम्हाला सिमेंटचे बघायला मिळाले, कॉन्क्रीटचे होते, काही टिंबरचे होते. सो असे जवळजवळ 50 question आपण इथं डिस्कस केलेले आहेत. उद्याच्या सेशनमध्ये आपण सेम टाइमला बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शनचे रिमेनिंग जे टॉपिक आहेत त्यावरती 50 MCQ आपण डिस्कस करणार आहोत. त्यासोबत एक छोटीशी अनाउन्समेंट मला इथं करायची की आपण बघा मित्रांनो येणाऱ्या 7 तारखेपासून 7 जानेवारीपासून आपण ऑनलाईन लाईव्ह बॅच जे आहे ते आपण कंडक्ट करणार आहोत. सो ते लाईव्ह बॅच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि तेच लाईव्ह जे लाईव्ह झालेला जो पार्ट आहे तो रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल राहणार आहे. ठीक आहे, सो ही बॅच लवकरच आपण सुरू करतोय. 50% डिस्काउंट सुद्धा चालू आहे. या बॅचबद्दल तुम्ही डिटेल इन्क्वायरी करू शकता, खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिले असतील त्यांना कॉल करा. ओके, कॉल करा आणि या बॅचबद्दल सगळी माहिती तुम्ही मिळू शकता. इथं कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, जर काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ओके, भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. रिमेनिंग पार्ट जो आहे जवळजवळ 50 question आपण ते उद्याला डिस्कस करूया. ओके, थँक्यू.